नटरंग फ्रेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चांगली ट्रोल झालेली आहे। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्याबद्दल ट्वीट करताना तिने प्रमाण भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांना विनाकारण टोमणे लगावलेले आहेत। मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा असं तिने लिहिलंय, यावरून ती प्रचंड ट्रोल झाली आहे। सोशल मीडियावर तिच्यावर सडकून टीका होती आहे। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शाहीर संभाजी बघत आहेत। शाहीर, कशा पद्धतीनं सोनालीनं हे ट्विट केलं आणि आता सोनालीवर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली, कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? की भाषेच्या शुद्धीकरणाच्या संदर्भामध्ये जी जुनी भूमिका आहे, शुद्धीकरणाची भूमिका, तर ती आता कालबाह्य झालेली आहे हे आता आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे की माणसं बोलतात ती भाषा आणि ज्या विभागात जास्तीत जास्त लोक बोलतात ती लोकभाषा हीच खरी भाषा असते आणि भाषिक व्यवहार हे त्यात म्हणजे मानवाचं जीवन विकसित होतं। सोनालीताईंच्या भूमिका नेहमी गोरगरिबांच्या बाजूने राहिलेल्या आहेत, भूमिका सुद्धा त्यांनी तशाच केलेल्या आहेत। त्यामुळे साहजिकच आहे की लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडं अशा शुद्धीकरणाच्या नाहीत आणि त्यांनी ते तशा प्रकारे ट्विट केल्यामुळे किंवा काय पोस्ट लिहिली असेल तर त्यामुळे तशा प्रकारचं त्यांच्यावर रिॲक्शन आले असेल। परंतु जे काही ट्रोल करणारे लोक आहेत त्यांनी लक्ष घेतलं पाहिजे, त्या सर्व बाबतीमध्ये सर्व लोकांच्या सर्व भूमिका ह्या सर्व बाजूने एकच असतील अशी अपेक्षा धरणं पण चुकीचं आहे, कारण लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात। आता त्यांचं मत असं असू शकतं तर ठीक आहे, त्यांना आपण म्हणजे त्यांचं मत त्यांना ठेवण्यासाठी स्वातंत्र्य आहे ना, आणि हा आणि त्याच्याबद्दल मग आपलं बोलणं होऊ शकतो सोनालीताईंशी की सोनालीताई तुम्ही अशी भूमिका घेतात ती विसंगत भूमिका आहे तुमच्या एकूण जीवनाशी आणि तुम्ही जे काही बोलतात त्याच्याशी विसंगत वाटते, त्या पद्धतीने आपण बोलू शकतो। अगदी शाहीर, शाहीर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, कलाकार या सगळ्या भाषेचं प्रतिनिधित्व करत असतात आणि कलाकारांनी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। अशा प्रकारे चुका काढणं किंवा हिनवणारी ट्विट करणं कितपत योग्य वाटतंय? काय हो, कसं आहे की सोनालीताईंच्या भूमिका कधी अशा विसंगत राहिलेल्या नाही माझ्या तरी बघण्यामध्ये, परंतु आता एखादी भूमिका त्यांच्याकडनं झाली, कारण शेवटी मानव म्हणजे कुठल्याही माणसाच्या मनावर त्या ज्या ठिकाणी ते राहतात किंवा ज्या वातावरणात ते जगतात त्यातलं जे विचार विश्व असतं ते प्रभावी विचार विश्व ते त्यांच्यावर काम करत असतं त्यांच्या नेणिवेवर, तर त्या नेणिवा पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे अशा प्रकारच्या अजून मधून पोस्ट येऊ शकतात एखाद्या कलाकाराच्या। आणि कलाकारांनी या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की जे लोक आपल्याला बघतात ते खूप सिरियसली बघतात म्हणजे गंभीरपणे बघतात, तर अशा प्रकारच्या लोकभाषेच्या किंवा लोकजीवनाच्या संदर्भामध्ये व्यक्त होताना आपल्याला खूप म्हणजे त्या बाबतीमध्ये जबाबदारीनं काम केलं पाहिजे। अगदी अगदी एवढं सोनालीताईं लक्षात त्यांच्या आलंच असेल तर। अगदी शाहीर, धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत। विश्वंभरजी, आपण सोनाली कुलकर्णी यांचं ट्विट बघितलं असेल, कसं बघता तुम्ही या ट्विटकर, कारण सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर काल जोरदार ट्रोल त्यांना करण्यात आलं, टीका सुद्धा झालेली आहे। मला असं वाटतं की मराठी भाषा ही आपण म्हणतो की भाषा दर 10 कोसावर बदलते, मराठीच्या पण बोलीभाषा 100 आसपास असाव्यात किंवा त्याच्यापेक्षा जास्त असाव्यात असा माझा अंदाज आहे। आता ती सगळी मराठीच आहे, म्हणजे फक्त आपली पुण्यातली मराठी ही मराठी आणि जळगावची मराठी ही मराठी नाही असं अजिबात नाही, त्यामुळं पुण्यामधली प्रमाण मराठी तिचे निकष आपण सगळीकडच्या भाषांना लावणं त्यापेक्षा चुकीचं आहे असं मला वाटतं पहिल्यांदा। म्हणजे आमच्या मराठवाड्याची बोलीभाषा वेगळी, अगदी परभणी आणि जालन्याच्या भाषेत सुद्धा फरक पडतो, तर मला असं वाटतं की त्यांनी जे ट्विट केलं ते चुकीचं होतं। त्याचं कारण असं की कुठल्याही भाषेला आपण नाव ठेवू शकत नाही, माणसाला जी भाषा त्याच्या आईकडून मिळते ती त्याची मातृभाषा असते आणि अशी जी महाराष्ट्राची 10 कोटी जनता आहे ती 100 पेक्षा जास्त बोली मराठीतल्या ती बोलते, म्हणजे अगदी अहिराणी वगैरे पासून पुन्हा त्यात सूक्ष्म भेद पोटभेद भरपूर आहेत। तर असं म्हणणं म्हणजे हे दुसऱ्या भाषेच्या म्हणजे डायलेक्ट्सना हे ऑफेन्स करण्यासारखं आहे, त्यांना ते काही योग्य नाही केलं त्यांनी ते ट्विट डिलीट केलं हे चांगली गोष्ट झाली। सोनालीचा सुद्धा कनेक्ट आहे ग्रामीण भागाशी, परभणीशी पण सोनालीचा कनेक्ट आहे असं मला वाटतं। सोनालीने अशी खरं कधी चूक केली नव्हती, म्हणजे शी इज व्हेरी सेन्सिबल आर्टिस्ट असं मी समजत आहे आतापर्यंत सुद्धा, आणि अर्थात सोनाली सेन्सिबल आहे म्हणूनच तिने ते ट्विट डिलीट केलं असं मी समजतो। तर नेटकऱ्यांनी पण हा विषय खूप न वाढवता मला वाटतं की चूक झाली हे कळलेलं असेल तर यापुढे ट्रोलिंगचं काही कारण नाही। अगदी विश्वंभर सर, धन्यवाद तुम्ही साम टीव्हीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।
आपण बघितलं की सोनाली कुलकर्णी यांच्या ट्विटनंतर सोनाली कुलकर्णी यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं तिनं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्याबद्दल ट्विट करताना तिनं प्रमाण भाषा न बोलणाऱ्या मराठी लोकांना विनाकारण टोमणा लगावला. मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा असं तिनं लिहिलं. यावरून ती प्रचंड ट्रोल झाली. सोशल मीडियावर तिच्यावर सडकून टीका झाली. आत्ताच आपण बघितलं की शाहीर संभाजी भगत आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीसुद्धा याबद्दल आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनीसुद्धा सोनाली कुलकर्णीनं केलेलं हे ट्विट चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र सोनाली कुलकर्णी यांच्यावर टीका झाल्यानंतर, त्यांना ट्रोल करण्यात आल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलेलं आहे. विश्वंभर चौधरी यांचं असं म्हणणं आहे की खरंच चूक झाली हे लक्षात आल्यानंतर ट्विट डिलीट करणं हे संवेदनशीलतेचंच लक्षण आहे. पुढच्या काळामध्ये अशा चुका टाळणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सोनाली कुलकर्णी काल दिवसभर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचं हे एक ट्विट मोठ्या प्रमाणावर वादात सापडलं. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं त्यांनी केलेलं ट्विट हे वादात सापडलं. जोरदार टीकास्त्र आणि ट्रोल झाल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं.